नमस्कार श्रीराज रेसिपीज अँड लॉग्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत ती म्हणजे मुलांनी आणि पुरुषांनी आपल्या हातामध्ये चांदीचे कडे का घालावे चला तर्मग माईती जानून तर मग माहिती जाणून घेऊया तर सध्याच्या काळात फॅशन आलेली आहे की हातात कडे घालतात बऱ्याचशा व्यक्ती तर ही फक्त फॅशनच्या नावाने ती पद्धत आता चालू आहे पण त्याचे फायदे काय आहेत हे खूपच कमी व्यक्तींना माहीत आहे तर चांदीचे कडे घातल्यामुळे जी चांदी आहे ती शर शरीराचे जलतत्व आणि कफ नियंत्रित करत असते तसेच चांदीला चंद्राचा धातू मानला जातो आणि यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचे कडे घातल्यामुळे अनेक आजार दूर होतात तसेच चांदीचा थेट चंद्राशी संबंध असल्यामुळे चंद्राशी संबंधित असलेले जे आजार आहेत ते दूर होतात तसेच मनाची जी एकाग्रता आहे ती एकाग्रता वाढते आणि ज्या व्यक्तींनी चांदीचे कडे घातलेले आहेत अशा व्यक्तींवर लक्ष्मी मातेची अपार कृपादृष्टी असते आणि अशा व्यक्तींना पैशाची कुठलीच कमतरता भासत नाही तसेच चांदीचे कडे हे नेहमी सोमवारी उजव्या हातात घालावे कारण चांदी हा जो धातू आहे तो भगवान शंकराच्या अश्रूंपासून तयार झालेला आहे असं म्हणतात म्हणून केव्हाही चांदीचे चा कडे घालायच्या आधी ते भगवान शंकराच्या मंदिरात न्यायचं आणि पिंडीजवळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्या हातात घालायचं आहे यामुळे व्यक्तीचा जो मानसिक ताण असतो तो कमी होत असतो तसेच चांदीचे जे कडे आहे ते कुठल्याही राशीला हानिकारक नसते आपली रास कुठलीही असू द्या चांदीचे कडे घातले तरी काहीही कोणत्याही प्रकारची हानी होत नाही शरीराला कोणताही त्रास होत नाही कारण चांदी ही, ही शरीरासाठी थंड असते आणि ज्या व्यक्तींना अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असतो अशा व्यक्तींनी चांदीचे कडे आवश्यक घालावे कारण यामुळे त्यांचे डोकं शांत राहते तर चांदीचे हे सर्व फायदे मिळण्यासाठी ज्या महिलांनाही वाटत असेल की आपणही चांदीचे कडे वापरावे तर अशा महिलांनी डाव्या हातात हे कडे घालावे आणि पुरुषांनीही उजव्या हातात घालायचे आहे त्याचप्रमाणे मुलींनी आणि स्त्रियांनी पायामध्ये चांदीचे पैंजण का घालावे याविषयी मी आधी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून चांदीचे फायदे महिलांसाठी किती आवश्यक आहेत ते जाणून घेऊ शकता तरशी हुती तर अशी होती ही आजची माहिती तुम्ही अगदी वेळात वेळ काढून आजचा माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि आजची माहिती आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन माहितीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा